नृसिंह सरस्वती महाराजांनी काशीच्या कृष्ण सरस्वती स्वामींकडून दंड दीक्षा घेऊन संन्यास धर्मांचं पालन करीत मूढजनांना सदुपदेशाने व सहवासाने कृतार्थ केलं। स्वामींनी भारतातील जवळजवळ सर्व तीर्थयात्रा केल्या, अनेकांचा उद्धार केला। नंतर संचार थांबवून एखाद्या पवित्र एकांतस्थळी तपश्चर्या करावी असं त्यांनी ठरवलं। त्यावेळी तपश्चर्येसाठी स्वामी चातुर्मासाच्या निमित्तानं भिलवडी नजीकच्या निसर्गरम्य आणि शांत अशा औदुंबर क्षेत्री 4 महिने राहिले। भिलवडी ग्राम समिध कृष्णा वाहे मंद मंद भुवनेश्वरी पुण्यपद श्री गुरु पूर्वतीरी विराजे। या औदुंबर स्थानी येऊन श्री गुरु गुप्तपणे राहिले। त्यांचा हा गुप्तवास प्रकट केला तो भिलवडीच्या भुवनेश्वरी देवीने। कोल्हापूरला म्हणजे करवीर क्षेत्री एक महाज्ञानी ब्राह्मण राहत होता। दैववशात त्याचा मुलगा मूढ निघाला, त्याला ज्ञानहीन जीवन असह्य झालं। त्याला सिद्ध झाला, पण सुज्ञांनी त्याला भिलवडीच्या भुवनेश्वरी देवीची उपासना करण्यास सांगितलं। त्याप्रमाणे भुवनेश्वरी येऊन अन्न पाणी वर्ज्य करून तो देवीची उपासना करू लागला। 3 दिवस झाले तरी देवी प्रसन्न होईना। तो विप्रकुमार चिडला आणि शस्त्राने आपली जिव्हा कापून त्याने देवीच्या चरणावर वाहिली, त्यामुळे त्याला मूर्छा आली। देवीने स्वप्न दृष्टांताने त्या विप्राला पहिले तरी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जा, ते तुला ज्ञान देतील असं सांगितलं। कृष्णा तिरी औदुंबरी यतीश्वर दंडधारी सद्गुरु आपला वास करी दत्त अवतारी साक्षात। जागा होताच तो विप्रकुमार पहिले तरी औदुंबर वृक्षाखाली बसलेल्या सुप्रसन्न यतीमूर्तींना पाहून अनन्य भावाने शरण गेला। श्री गुरुंनी त्याच्याकडे अमृत दृष्टीने पाहिलं आणि त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला। त्या क्षणी त्या मुलाची जिव्हा पूर्ववत होऊन त्याला ज्ञान प्राप्त झालं। ही मंगल वार्ता दशदिशानं पोचली। भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली। श्री गुरूंचं अनुष्ठान संपलं होतं। औदुंबर छायेत आपल्या विमल पादुका स्थापन करून तिथून पुढे ते कुरुंदवाड नजीकच्या कृष्णा पंचगंगेच्या संगमावर वास्तव्यासाठी निघाले। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद।
औदुंबर क्षेत्री जाण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणाहून बसची सोय आहे. औदुंबर क्षेत्री आल्यावर पुढील ठिकाणांच्या दर्शनाचा लाभ भक्तांनी अवश्य घ्यावा. कृष्णेचा प्रशांत डोह श्री गुरूंच्या विमल पादुका रमणीय दत्त मंदिर ब्रह्मानंद मठ पूर्व तीरावरील आदिशक्ती भुवनेश्वरीचं मंदिर कृष्णेच्या प्रवाहातील मनोहर अवधूत नौका भिलवडीचा सुंदर घाट ह्या क्षेत्री श्रींची पालखी सेवा महापूजा लघुरुद्र पंचामृत पूजा माधुकरी अभिषेक सुवासिनी ब्राह्मण भोजन श्री दत्त महाराजांना नैवेद्य गुरुचरित्र सप्ताह अशी सेवा क्षेत्रस्थ पुजाऱ्यांतर्फे भाविक भक्तांना करता येते. दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं.
प्रपन्नार्थी हरं वन्दे स्मरुगामी समावतु दीनबंधु कृपा सिंधु सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी समावतु शरणागत दीनार्थ परित्राण परायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामी समावतु सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी समावतु शोषणं पापपंकस्य दीपनं ज्ञानतेजसा भक्ताविष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी समावतु सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी समावतु ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनं आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी समावतु जन्म संसार बंधघ्नं स्वरूपानंददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी समावतु जयलाभयशक्कामदातुर्दत्तस्वयत्स्वं भोगमोक्षप्रदस्वेमं प्रपटस्फुती भवेत् अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णम्।